यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथून जवळच असलेल्या बोधगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झालेली असून वर्गखोल्यांच्या आतील स्लॅबचे पोपडे पडले असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचे विदारक दृश्य पाहावयास मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथून जवळच असलेल्या बोधगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत व व्हरांडा जीर्ण झालेला असून वर्गखोल्यांच्या आतील स्लॅबचे पोपडे पडले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून किंवा वर्गात बसून आपला जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचे विदारक दृश्य येथे दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे. बोधगव्हाण हे गाव पंचायत समिती दारव्हा अंतर्गत येत असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झालेली असून वर्गखोल्यांच्या आतील स्लॅबचे पोपडेही पडत आहे. त्यामुळे वर्गखोल्यात पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे होणाऱ्या अनर्थास घाबरत असूनही आपल्या पाल्यांना शाळेत जीव मुठीत धरून पाठवत आहे असे विदारक चित्र असूनही याकडे पंचायत समिती दारव्हा, जिल्हा परिषद यवतमाळ किंवा गट ग्रामपंचायत पांढुर्णा यांनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. तीनही स्तरावर निवेदने देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी व पालकांच्या माती नैराश्य आलेले आहे. परंतु गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटून वरिष्ठ स्तरावरून शाळेची दुरुस्ती केली नाही तर उपोषण करून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.